रामटेक मतदारसंघातील सहा काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं निलंबन, लोकसभेत पक्षविरोधी काम केल्यानं सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित। मिटकरींच्या कारवर हल्ला करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांचा मिटकरींसोबतचा फोटो समोर, दोघांचा एकत्रित फोटो समोर आल्यानं चर्चाला उधाण। आरएसएससी जागतिक थिंक टँक संघटना, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांचं वक्तव्य, आरएसएसला देशाच्या विकासात सहभागी होण्याचे घटनात्मक अधिकार असल्याचंही केलं विधान। आजपासून शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये हमी भाव देणार, डेअरीसाठी बंधनकारक, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश। शरद पवारांना समाजाचे 225 आमदार निवडून आणायचे असं पवार म्हणतात, प्रकाश आंबेडकरांचा पवारांवर पुन्हा घणाघात। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी आरक्षणात फक्त ओबीसीच हवेत, प्रकाश आंबेडकर यांचा जरांगेंना टोला। मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती, काँग्रेस आणि शिवसेना युबीटीला 100 जागा तर राष्ट्रवादी एसपी पक्ष 80 जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती। मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी अबू सालेमला नाशिक रोड कारागृहात हलवलं, अबू सालेमला उद्या कोर्टात हजर करणार। गणेशोत्सवासाठी एसटीच्या 4300 अधिक बस धावणार, 2 ते 17 सप्टेंबर दरम्यान धावणार ज्यादा बसेस, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा। पोलीस परिवाराच्या प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी गृह विभागाकडून 11 सदस्यांची समिती गठीत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस समितीचे अध्यक्ष। माजी क्रिकेटर प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन, वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। शाळेतील मध्यान्ह भोजनाच्या अन्नाच्या दर्जाची तपासणी करा, मुंबई हायकोर्टाच्या पालिकेला आदेश, शाळांना नियमित आणि आकस्मिक भेट देऊन तपासणी करण्याचेही आदेश। आरटी अंतर्गत खासगी शाळांमधील राखीव 25% जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा। नवी मुंबई शहराचा आदर्श घेऊन आंध्र प्रदेशात होणार अमरावती शहर, आंध्र प्रदेशच्या अधिकाऱ्यांकडून नवी मुंबईतील सिडको महामंडळाच्या विविध प्रकल्पांना भेट। औषधांचा साठा आणि विक्री करणाऱ्या खासगी डॉक्टरांची तपासणी करण्याचा अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय, 1 ते 14 ऑगस्ट दरम्यान होणार खासगी डॉक्टरांची तपासणी। पायाभूत क्षेत्रांच्या विकास दरात जूनमध्ये मोठ्या प्रमाणात घट, जून महिन्यातील विकास दर 4% मंदावला। अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा आज उद्घाटन सोहळा, मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये वायबी चव्हाण सेंटरमध्ये होणार उद्घाटन। बिल्डरला आता अग्रीमेंटमध्येच द्यावा लागणार सगळ्या सोयी सुविधांचा तपशील, खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी महारेराचा महत्वाचा निर्णय। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।